सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एक जुनी नाट्यसंस्था सजीचा आदराने उल्लेख केला जातो त्या कुडाळच्या बाबावर्धन थिएटरचा 46वा वर्धापन दिन रविवारी कुडाळ हायस्कूलमध्ये थाटात संपन्न झाला. रंगभूमीवर पाच पिढ्या घडवणाऱ्या बाबावर्धन थिएटरच्या गत आठवणींना उजाळा देत या वर्षीच्या नवीन नाटकांची घोषणा यावेळी करण्यात आली. कुडाळच्या बाबावर्धन थिएटरचा 46वा वर्धापन दिन रविवारी 8 एप्रिलला सायंकाळी कुडाळ हायस्कूल कुडाळ इथं संस्थेच्या उपाध्यक्षा सौवर्षा वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वर्धापन दिन सोहळ्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि बाबावर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ दिग्दर्शक चंदूकाका शिरसाट, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि संस्थेचे सदस्य रणजित देसाई, आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष भाईसाहेब तळेकर, प्रकाश पाटणकर, कमलाकर इंसुलकर उपस्थित होते. बाबावर्धन थिएटर्सच्या 5व्या पिढीचा प्रतिनिधी बालकलाकार विराज कुलकर्णी यानं व्यासपीठावरच्या मान्यवरांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे कार्यवाह केदार सामंत यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला तसंच भविष्यातल्या कलाकृतींची माहिती दिली. याप्रसंगी गेल्या वर्षभरात विविध स्पर्धात पारितोषिकं मिळवलेल्या संस्थेच्या अमित देसाई, प्रसाद खानोलकर, विराज कुलकर्णी, यश कुडाळकर, रुपाली परब, रवींद्र ठाकूर, तेजस मस्के, विठ्ठल तळवलकर, सत्यवान भोकटे, हेमंत वर्धम, क्षमा वैद्य, हर्षवर्धन जोशी, राम राणे, शोण घुरिये, साक्षी ठाकूर, रिया कुडाळकर, संजय पुनाळेकर, केदार देसाई, सानिका कुंटे यांचं सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आलं. यावेळी बालकलाकारांचे पालक या नात्यानं संजय ठाकूर आणि कोमलसिंग रजपूत यांनी आपले संस्थेबद्दलचे अनुभव कथन करून संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं. प्रथमच नाटकात काम केलेल्या प्राध्यापक आवटे सर यांनीसुद्धा मनोगत व्यक्त करून संस्थेच्या शिस्तीचं कौतुक केलं. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि संस्थेचे सदस्य रणजित देसाई यांनी आपल्या मनोगतात संस्थेबद्दलच्या जुन्या आठवणी जागवल्या. अजित चव्हाण यांनी संस्थेमार्फत चालवण्यात येत असलेल्या संगीत चळवळीची माहिती दिली. सौवर्षा वैद्य यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात बाबावर्धन थिएटर्सच्या 5 पिढ्यांचा आढावा घेताना संस्थेच्या प्रगतीचं श्रेय हे चंदू शिरसाट, प्रकाश पाटणकर तसंच संस्थेच्या पहिल्या पिढीच्या सर्व मान्यवर सदस्यांनी केलेले संस्कार आणि मार्गदर्शन याला असल्याचं सांगितलं. समारंभाचं सूत्रसंचलन क्षमा वैद्य हिनं तर आभार प्रदर्शन हर्षवर्धन जोशी यांनी केलं. येत्या नवीन वर्षात आरती प्रभू कला अकादमी कुडाळमार्फत बालकलाकारांना घेऊन रत्नाकर मतकरी लिखित विठो रखुमाय हे नाटक बसवण्यात येणार असून या नाटकाचं दिग्दर्शन अमित देसाई करणार आहेत. तर बाबावर्धन थिएटर्स कुडाळमार्फत डॉक्टर महेश केळुसकर लिखित बाळू कासारचा घोडा हे नाटक बसवण्यात येणार असून या नाटकाचं दिग्दर्शन केदार सामंत करणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. निलेश जोशी, कोकण नाव, कुडाळ.